Am I audible? Yes, ma'am. Okay. In previous lecture, we completed the GLC. Okay. That means the gas liquid chromatography technique. Its explanation, its all the points we have completed. Let us discuss the application of gas liquid chromatography. First is, it is used to separate all classes of organic compound. कोणत्याही क्लासेसचे ऑर्गेनिक कंपाउंड आपण सेपरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ गॅस लिक्विड क्रोमेटोग्राफी. सेकंड, इट इज यूज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री. कुठे यूज करू शकतो आपण? हे पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो फॉर द गॅसोलिन अँड वॅक्सेस. गॅसोलिन वॅक्सेस सेपरेट करण्यासाठी आपण हे जीएलसी टेक्निक यूज करू शकतो. सेकंड, इन फूड इंडस्ट्री वी कॅन यूज जीएलसी. इन ऑल्सो फूड इंडस्ट्री इट इज एम्प्लॉयड टू अकाउंट फॉर कलर अँड फ्लेवर ऑफ द फूड. फूड इंडस्ट्रीमध्ये कशासाठी आपण यूज करू शकतो? तर आपल्याला जर डिटेक्ट करायचे असतील कलर आणि फ्लेवर ऑफ द फूड, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जीएलसी यूज करू शकतो. अँड लास्ट वन इज द इन कॉस्मेटिक इन परफ्युम्स इट इज यूज टू चेक द कंपोजिशन, दॅट इज टू कंट्रोल द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. जो प्रोडक्टचा सेन्स, हाय सेन्स जो असेल, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपण हे जीएलसी आपण कॉस्मेटिक आणि परफ्युम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय करू शकतो? यूज करू शकतो. सो दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ द गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. ओके, डू अंडरस्टूड? येस मॅम. ओके, काल जे होमवर्क दिलेला ते सगळ्यांनी कम्प्लीट केला ना? येस मॅम. डायग्राम काढली सगळ्यांनी? येस मॅम. आता त्याच्या खाली हे लिहिलं असेल तुम्ही त्याचे सगळे डिटेल पॉइंट किंवा असेसरीज ऑफ जीएलसी हे सगळं लिहिलं त्याच्या आता लिहायचे त्याचे ऍप्लिकेशन. ओके, हेडिंग टाका ऍप्लिकेशन ऑफ जीएलसी त्या खाली. नंतर आपण थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस स्टडी करूया. राईट डाऊन द ऍप्लिकेशन इन विच फर्स्ट पॉइंट इट इज यूज टू सेपरेट all classes of organic compounds. All classes of organic compound. कंपाऊंड्स म्हणा, क्लासेस म्हटले की ते कंपाऊंड्स म्हणावं लागेल. ऑल क्लासेस ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स. नेक्स्ट, इट इज यूज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री for separation of gasoline and waxes. Gasoline and waxes. Next. In food industry, it is employed to account for in food industry, it is employed to account for color and flavor of food. Color and flavor of food. Next. Last, in cosmetic and perfumes, in cosmetic and perfumes, it is used to check the composition. It is used to check the composition. That is to control. That is to control quality of product. That is to control quality of product. Is it over? Yes. Yes, ma'am. Next, thermal analysis. Okay. What is thermal analysis? क्रोमेटोग्राफी जशी एक टेक्निक होती की त्या टेक्निकमध्ये आपण काय करत होतो की वेगवेगळे मिक्सचर कंपाऊंड आपण सेपरेट करू शकत होतो. त्यामध्ये परत नंबर ऑफ टाईप्स आहेत, त्यातला आपण जीएलसी एक स्टडी केला. आता दुसरे अनालिसिस आहे,
थर्मल एनालिसिस. ठीक आहे, थर्मल एनालिसिस मध्ये आपण काय करतो तर दिस इज द टेक्निक फॉर मेजरमेंट ऑफ रिलेशनशिप बिटवीन टेम्परेचर ऑफ सॅम्पल अँड प्रॉपर्टी लाईक मास हीट अँड रिएक्शन्स. तर एखादा सॅम्पल असेल तर त्या सॅम्पलचं टेम्परेचर सपोज आपण इन्क्रीज केलं तर ऍज वी इन्क्रीजिस द टेम्परेचर द प्रॉपर्टीज लाईक मास असतील किंवा रिएक्शन्स असेल जे कंपाऊंडमध्ये होणार असतील तर त्यावरती त्याचा काय परिणाम होतो हे अनालाइज करणं, हे मेजर करणं किंवा स्टडी करणं म्हणजे काय असेल तर थर्मल अनालिसिस. थर्मल मीन्स रिलेटेड टू टेम्परेचर. अनालिसिस करायचं आपल्याला आपण कसं रिलेटेड टू टेम्परेचर करणार आहोत आपण. ठीक आहे, तर डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, थर्मल अनालिसिस इज अ टेक्निक इन विच चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स आर मेजर्ड. आपण काय करतो या टेक्निकमध्ये त्या सॅम्पलच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशा चेंज होतील ते आपल्याला काय करायचं आहे मेजर करायचे आहेत ऍज द फंक्शन ऑफ द टेम्परेचर. कसं मेजर करणार तर आपण काय कन्सिडर करून तर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीज आपण हे टेम्परेचर इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज टेम्परेचरच्या रिलेटेड आपण काय करणार आहोत तर हे स्टडी करणार आहोत. ठीक आहे, दिस इज अबाउट द डेफिनेशन. आता या थर्मल अनालिसिस मध्ये जी टेक्निक आपण स्टडी करणार आहोत त्याला टी जी एस म्हणायचं, दॅट इज थर्मो ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज टी जी. वॉट इज टी जे? टी जे इज द टेक्निक इन विच मास ऑफ थर्मल अनालिसिसची एक फॉर एक्झाम्पल टेक्निक आहे आपल्याकडे टी जी ए. ओके, त्यातलीच एक, जसं आपण क्रोमेटोग्राफीची जी एल सी स्टडी केली तसं थर्मल अनालिसिस मधील आपण टी जे हे काय करणार आहोत टेक्निक स्टडी करणार. त्यामुळे ह्याची डेफिनेशन वेगळी असेल, थर्मल अनालिसिसची वेगळी असेल. ओके, सो वॉट इज टी जे? टी जे इज द टेक्निक इन विच मास ऑफ ए सबस्टन्स इज रेकॉर्डेड. या टेक्निकमध्ये काय होतं, सबस्टन्सचं मास रेकॉर्ड करतो आपण कंटिन्युअसली ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस लिनियरली. टेम्परेचर तुम्ही जर लिनियरली इन्क्रीज केलं फ्रॉम 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 60, 70, 100 पर्यंत, तर ऍट द टाइम ऑफ द इन्क्रीमेंट ऑफ द टेम्परेचर यू कंटिन्युअसली रेकॉर्ड द मास ऑफ द सबस्टन्स. दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज अ टी जी ए. ओके, जसं टेम्परेचर लिनियरली इन्क्रीज होईल सेम टेम्परेचरला तुम्ही जर मास त्याचं मेजर करत असाल सॅम्पलचं किंवा सबस्टन्सचं तर त्या टेक्निकला आपण थर्मोग्रॅव्हिमेट्रिक असं म्हणतो. थर्मोग्रॅव्हिमेट्रिक थर्मोग्रॅव्हिमेट्रिक मध्ये काय, ग्रॅव्हिमेट्रिक का म्हटले कारण की ग्रॅव्हिमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल जो तुम्ही ग्रॅव्हिटेशन टॉपिक असेल बघा तुम्हाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याच्या रिलेटेड जे सगळे लॉज आहेत ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजेच रिलेटेड टू ओनली मास. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये मास त्यावरतीच तुमचा काय तो रूल आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ग्रॅव्हिमेट्रिक म्हटले. ग्रॅव्हिमेट्रिक मीन्स रिलेटेड टू मास अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, नेक्स्ट, आता या टीजीए साठी इन्स्ट्रुमेंटेशन काय लागतं आपल्याला तर अनालिटिकल थर्मोबॅलन्स आहे. ठीक आहे, तर हे काय त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन नाही, हे काय त्याचं एक चार्ट आहे आपण कन्सिडर असं सांगू शकतो, चार्ट आहे तो. आता या चार्ट मध्ये आपण प्रत्येक बॉक्स मध्ये सांगितले की हा अँप्लिफायर आहे, हा रेकॉर्डर आहे, थर्मोबॅलन्स आहे, थर्मोकपल आहे, तर सॅम्पल असेल. मॅम हा बोला. ती स्लाइड दिसत नाही आता. यस मॅम. हा आता पहा, हे तुमचा चार्ट आहे, फक्त कनेक्शन आहे इथे आपण कसं जोडलेलं आहे ते. तसं टीजेच तुम्हाला एक परफेक्ट अशी डायग्राम नाही इथं. तर याच्यामध्ये जे ऍक्सेसरीज असतील ते आपण स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडे एक्सप्लेन करते, हे नंतर आपण डिटेल एक्सप्लेन करू. डायग्राम अगोदर एक्सप्लेन करते. तर आपला सॅम्पल या आपण बॉक्समध्ये किंवा एका कंटेनरमध्ये पुट केलेला आहे. आता यामध्ये हा फर्नेस आहे. ठीक आहे, आता फर्नेसचं टेम्परेचर आपण कंट्रोल केलं असेल, इट इज कॉल्ड इन्सुलेशन. ओके, इन्सुलेशनमध्ये आपण हे ठेवलेलं आहे.
आता हा जो फर्नेस आहे तो आपण कशाला जॉईन केलेला आहे, तर मायक्रो प्रोसेस आहे, कंट्रोल्ड पॉवर सोर्स, मायक्रो प्रोसेसरने कंट्रोल केलेला असा पॉवरचा सोर्स आहे हा पॉवर सोर्स. ओके, इथं जॉईन केले एन्व्हायरमेंट कंट्रोल इक्विपमेंट. आता एन्व्हायरमेंट कंट्रोल इक्विपमेंट म्हणजे म्हणजे एअरचं प्रेशर असेल किंवा जे मॉइस्चर असेल हे कंट्रोल करण्याचं इक्विपमेंट. नंतर हे सॅम्पल परत आपण दोन वेने कनेक्ट केलेलं आहे. फर्स्ट वे इट इज जॉईंट टू द थर्मो बॅलन्स, अगेन इट जॉईंट टू द रेकॉर्डर, अँड सेकंड विच इज ऑल्सो कनेक्टेड टू लास्ट ऍट रेकॉर्डर. फर्स्ट इट इज कनेक्टेड टू थर्मोकोपल अँड अगेन विथ द एम्प्लिफायर, अँड लास्ट बोथ आर कनेक्टेड टू द रेकॉर्डर. ओके, सो दिस इज द फ्लो चार्ट ऑफ द टीजे किंवा थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस टेक्निक. सो द इन्स्ट्रुमेंटेशन हॅव्हिंग द मेन कॉम्पोनंट, फर्स्ट अनालिटिकल थर्मो बॅलन्स फॉर द मेजरमेंट ऑफ मास ऑफ सॅम्पल अक्युरेटली ऍट व्हेरियस टेम्परेचर. थर्मो बॅलन्स काय करतो, बॅलन्स माहिती आपल्याला, बॅलन्स म्हणजे आपला वेट बॅलन्स जो असेल तो, वेट बॅलन्स आहे तो प्लस थर्मो आहे म्हणजे तो टेम्परेचर कंट्रोल करून मास पण काय करेल, मेजर करणार आहे. ठीक आहे, थर्मोमीटर थर्मो बॅलन्स म्हणजे त्यावरती टेम्परेचर पण शो होईल आणि मास पण. फर्नेस लिंक्ड विथ द मायक्रो प्रोसेसर कंट्रोल्ड पॉवर सोर्स, इथं पहा हा फर्नेस आपण या मायक्रो प्रोसेसर कंट्रोल पॉवर सोर्सला जॉईन केलेला आहे. ओके, कशासाठी, टू इन्क्रीज द टेम्परेचर लिनियरली ऍट प्री डिटरमाइनेबल रेट. कशासाठी आपण हा मायक्रो प्रोसेसला जॉईन केलाय फर्नेस, तर जे टेम्परेचर आहे त्यावरती कंट्रोल राहावं आणि आपल्याला किती टेम्परेचर हवं तर 0.5 to 25 degrees Celsius per minute. ओके, अप टू 1200 degrees Celsius इन्क्रीज आपण टेम्परेचर कुठपर्यंत करणार आहे, आपल्याकडे लिमिट आहे 1200 degrees Celsius पर्यंत आपण काय करणार आहोत, तर टेम्परेचर इन्क्रीज करणार आहोत. देन परत तो सॅम्पलचा जो चेंबर आहे तो परत आपण एन्व्हायरमेंट कंट्रोलला पण जॉईन केलेला आहे. बघ, तर एन्व्हायरमेंट कंट्रोल इक्विपमेंट जे आहे इट इज प्रोव्हाइडेड इनर्ट ऑर रिक्वायर्ड ऍटमॉस्फिअर ड्युरिंग हिटिंग ऑफ सॅम्प, इनर्ट ऍज वेल ऍज रिक्वायर्ड ऍटमॉस्फिअर फॉर हिटिंग. आता इथं सॅम्पल हिट करण्यासाठी कसं एन्व्हायरमेंट हवं आहे हे कंट्रोल कोण करणार आहे, तर एन्व्हायरमेंट कंट्रोल इक्विपमेंट करेल. ठीक आहे, देन नेक्स्ट थर्मोकपल फॉर रेकॉर्डिंग द टेम्परेचर. तर थर्मोकपल हे काय आपण परत जॉईन केलेलं आहे त्याला, तर थर्मोकपल हा कशासाठी असेल, अगेन तो काय करेल टेम्परेचर तुमचं रेकॉर्ड करेल. सॅम्पल इथं हीट केलं आणि हे इथं थर्मोकपल ते सॅम्पलचं टेम्परेचर रेकॉर्ड करेल. आणि लास्टला रेकॉर्डर असेल, इट यूज द ग्राफ बिटवीन मास ऍज अ फंक्शन ऑफ अ टेम्परेचर. मास आणि टेम्परेचर याचा ग्राफ आपल्याला या रेकॉर्डवरती शोन होईल. ठीक आहे, याच्यावरती तो डिस्प्लेस केला जाईल. So these are the equipments which are included in the thermogravimetric analysis. Okay, do you understood the yes, thermal yes. analysis and the TGA technique. Okay, first take the definition of thermal analysis and then the thermogravimetric analysis. So write the write down the first slide, thermal analysis application झालेली ना, तर त्याच्या पुढे लिहा thermal analysis. Write down, thermal analysis is technique of measurement. Thermal analysis is technique of measurement of relationship between temperature of sample and property like mass full stop, heat of reaction लिहिच काय गरज नाही, property like mass इथपर्यंत लिहा फक्त. Next definition, thermal analysis is technique in which change in physical
and chemical properties. Physical and chemical properties. Of a substances of a substances are measured as function of temperature, measured as a function of temperature. Is it on? Yes, ma'am. Next. Write on the second slide. Thermogravimetric analysis. Thermogravimetric analysis. And now the definition. TGA is the technique in which mass of a substance is recorded continuously. Mass of a substance is recorded continuously as temperature increases linearly. As temperature increases linearly. आता याच्या खाली अगोदर आपण डायग्राम काढू आणि त्याच्या खाली मग इंस्ट्रुमेंटेशन लिहा. हे चार्ट काढा आणि नंतर मग आपण इंस्ट्रुमेंटेशन लिहूया. पेन्सिल ने काढा चार्ट किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तेवढा स्पेस सोडा. ओके, नेक्स्ट त्याच्या खाली लिहा इंस्ट्रुमेंटेशन. इंस्ट्रुमेंटेशन मॅम थोडं परत एकदा घ्या स्क्रीनशॉट याचा. Yes, ma'am. Complete. Next. Write down instrumentation. The main components of TGA apparatus. किंवा technique म्हणा. The main components of TGA technique are first, analytical thermobalance. Analytical thermobalance for measurement of mass of sample. For measurement of mass of sample accurately at various temperatures. B, furnace linked with microprocessor control power source programmed to increase temperature linearly at the predetermined rate. Of 0.5 to 25 degrees Celsius per minute. Up to 1200 degrees Celsius. Next,
Environment control equipment. Environment control equipment for providing inert or required atmosphere. Providing inert or required atmosphere during heating of sample. During heating of sample. Next, thermocouple for recording temperature. Thermocouple for recording temperature. And last, recorder that gives graph between mass in bracket or change of mass complete bracket as a function of temperature. Is it on? No, ma'am, one minute. Over me. Okay, next. हा आता आपण काय सांगितलं की जो टीजे टेक्निक आहे त्यामध्ये रेकॉर्डर जो आहे तिथं आपल्याला एक ग्राफ मिळतो. ठीक आहे, कशाचा ग्राफ असेल तो? तर ग्राफ बिटवीन मास अँड टेम्परेचर. ठीक आहे, त्यालाच आपण टीजे करो असं म्हणतो. काय म्हणतो? टीजे करो. तर टीजे करो मध्ये तुम्हाला एक ऍक्सिस वरती मास असेल, सेकंड ऍक्सिस वरती तुमचं असेल टेम्परेचर. ठीक आहे, त्यावरती तुमचं जर टेम्परेचर नुसार मास डिक्रीज झाला असेल हे काय होईल तर लक्षात येते. तर आता टीजे कर्व म्हणजे काय असतं पहा. द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन या कर्व मध्ये आपल्याला काय भेटतं? तर क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटते प्लस क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटते. व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह? डू यू नो द डिफरन्स बिटवीन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस? What is qualitative? हे कोण आहे? नाव काय तुमचं? Next. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10, 11. अजय बनसोडे आहेत का? D12 बनसोडे अजय. यस मॅम. अजय, व्हॉट इज क्वालिटी अँड व्हॉट इज क्वांटिटी? डू द डिफरन्स बिटवीन क्वालिटी अँड क्वांटिटी. प्रश्न आहे कॉल का? यस मॅम.
अजय कुठे गेले बनसोडे अजय क्वालिटी म्हणजे काय बनसोडे हॅलो बनसोडे अजय आहेत का हॅलो नेक्स्ट बाबर किरण किरण बाबर आहेत का हॅलो मॅडम हा किरण व्हॉट इज क्वालिटी अँड व्हॉट इज क्वांटिटी हॅलो व्हॉट इज क्वालिटी ऐकू येते मला बोला निकम तुषार आहे का तुषार निकम क्वालिटी म्हणजे काय आणि क्वांटिटी म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं तुम्हाला दोघांमधील फरक क्वालिटी म्हणजे मॅडम क्वालिटी म्हणजे तुमचं नेटवर्क प्रॉब्लेम काय ऐकू येत नाही व्यवस्थित काय परत सांगा तुम्ही मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये मी दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारते बोल राईट द मेसेज इन चॅट बॉक्स नेक्स्ट ज्ञानेश्वर इरकर आहे का हा इरकर ज्ञानेश्वर व्हॉट इज क्वालिटी अँड व्हॉट इज क्वांटिटी डिफरन्शिएट देम व्हॉट इज क्वालिटी अँड व्हॉट इज क्वांटिटी इरकर क्वालिटी मीन्स मॅम गुण हा फॉर एक्झाम्पल लाईक व्हॉट एक कन्सिडर करायचं आणि त्याचं सांगायचं हे असे क्वालिटी असतात ते ते त्याचे क्वांटिटी आहेत आणि क्वांटिटी म्हणजे काय इरकर प्रमाण मॅम नेक्स्ट नगमा D50 येस मॅम नगमा टेल मी व्हॉट इज क्वांटिटी अँड व्हॉट इज क्वालिटी हाऊ यू कॅन डिफरन्शिएट देम क्वालिटी अँड क्वांटिटी फॉर एक्झाम्पल यू हॅव अ हॅलो मॅडम फ्रूट हा येस मी सांगू मॅम वेट इज अ क्वांटिटी लाईक 1 kg फ्रूट 2 kg अँड क्वालिटी मीन्स राईप फ्रुट्स अँड फ्रेश फ्रुट्स येस फ्रेश आहेत त्याचा कलर आहे त्याचा शेप असेल राईप मॅम दीज आर द काय असतील त्याचे क्वालिटी झाली ती ठीक आहे आणि तुमचे जे वेट आहे मास जे असेल ते क्वांटिटी असेल येस 1 dozen असतील 1 kg असतील 1/2 kg तुम्ही मॅटर कन्सिडर करत असाल किती आहे मॅटर तर ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिस झालं आणि तुम्ही जर त्याचा कलर त्याची साईज त्याचा शेप हे जर तुम्ही आयडेंटिफाय करत असाल तर ते झालं क्वालिटेटिव्ह ठीक आहे डिफरन्स बिटवीन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ओके नगमा थँक्यू नेक्स्ट आता पहा आपल्याला टी जे करू जो आहे त्या करू पासून आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटते तर आपल्याला क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन भेटते प्लस क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन पण भेटणार आहे रिगार्डिंग द सबस्टन्स कशाचे इन्फॉर्मेशन भेटणार आहे आपल्याला क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह तर आपला जो सबस्टन्स असेल त्याचे अंडर द स्टडी जो आपण स्टडीसाठी घेतलेला सबस्टन्स तो इट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम थर्मोग्राम जो आपल्याला कर्व आहे तो आपण थर्मोग्राम वरून काय करणार आहात आपल्याला मिळणार आहे तो दॅट इज ए प्लॉट ऑफ मास थर्मोग्राम म्हणजे काय असतो तर ए प्लॉट ऑफ मास ऑफ मास वर्सेस टेम्परेचर थर्मो मीन्स टेम्परेचर ग्राम मीन्स इट इज ए युनिट ऑफ मास सो थर्मोग्राम इट कन्सिस्ट द प्लॉट ऑफ ए मास वर्सेस द टेम्परेचर ऑर प्लॉट ऑफ DM/DT ओके डिक्रीजिंग मास डिक्रीजिंग टेम्परेचर डीएम मीन्स वॉट डिक्रीज इन स्मॉल डिक्रीज ओके किंवा आपण स्मॉल चेंज इन कन्सिडर D/DT जसं असतं D/DT नाही की नाही D/DT म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्ह कशाचं घेता इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स पण स्मॉल का स्मॉल मॅम स्मॉल आहे की नाही सेम तसं जसं डेरिव्हेटिव्ह स्मॉल साठी असतं आणि मोठ्यासाठी इंटिग्रेशन असतं सेम तसं D/DT सेम तसं आहे D/DT कशाचा मासचा असेल ओके
वर्सेस टेम्परेचर. ओके, सो टीजे कर्व कन्सिस्ट ऑफ, या टीजे कर्व मध्ये काय असतं, इट कन्सिस्ट द होरिझोंटल पोर्शन अँड स्टँडिंग डाउनवर्ड पोर्शन. इट इज द होरिझोंटल पोर्शन, जे आपण होरिझोंटल कन्सिडर स्टडी करणार त्याला होरिझोंटल पोर्शन म्हणायचं, आणि स्टँडिंग डाउनवर्ड पोर्शन म्हणजे हा खाली आलेला असा पोर्शन. ठीक आहे, आडवा पूर्ण जाणारा स्ट्रेट लाईन असेल तो, किंवा पॅरलल असेल, होरिझोंटल जो आहे तो ह्या टेम्परेचरचा जो ऍक्सिस असेल वाय ऍक्सिसला, तर तो कसा असेल, हा पॅरलल असेल. ठीक आहे, आणि दुसरा असेल स्टँडिंग डाउनवर्ड पोर्शन, खाली आलेला पोर्शन. ठीक आहे, तर आपण होरिझोंटल पोर्शन मध्ये काय आपण रिप्रेझेंट करतो टीजे कर मध्ये ते पाहूया. दिस पोर्शन रिप्रेझेंट नो लॉस इन वेट. आता जो होरिझोंटल आहे एक पोर्शन जर आपण कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल हा इथून इथपर्यंतचा वरचा, तर या पोर्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नो इन्क्रीज, सॉरी नो लॉस इन वेट असेल. ओके, विथ इन्क्रीज ऑफ द टेम्परेचर, इथून इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं, इथे एक रेस त्यासाठीच दिलेली आहे, कुठपर्यंत तुम्हाला कन्सिडर करायचा, इथपर्यंत. ओके, एक लाईन दिलेली आहे तिथपर्यंत, इथून हे जर तुम्ही पाहिलं तर मला सांगा मास लॉस झालंय का, इकडे पाहायचं ह्या ऍक्सिसला मास लॉस झालंय का, हे कशी लाईन आहे, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन असेल तर मास लॉस झाला असेल का, D30 पॉवर काजल, काजल पॉवर, हॅलो नेक्स्ट शिंगारे यश, माळी सुहास आहेत का, सुहास माळी, यस मॅम, हा सुहास मला सांगा, आता हा CaC2O4.H2O एक कंपाऊंड आहे, आता मला सांगा हे इथून इथपर्यंत जर पोर्शन मी कन्सिडर केला तर त्याचं मास इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, यापैकी कोणत्या गोष्टी अफेक्ट होणार आहेत या लाईन मध्ये, चेंज होणार आहेत, कोणत्या चेंज होणार आहेत गोष्टी मास आणि टेम्परेचर मध्ये, मॅम ते स्ट्रेट लाईन आहे, ते स्टेबल राहणार, काय स्टेबल राहणार तेच विचारते मी, काय स्टेबल राहणार, काय चेंज होणार, तुमचा क्वेश्चन असतोय, इकडे साईडला फॅक्ट करायचं सुहास, ह्यातलं सांगायचं हे चेंज होईल, हे राहील स्टेबल, हे चेंज होईल, हे स्टेबल राहील, असं काहीतरी सांगायचं, आलं का लक्षात, लाईन स्टेबलच राहणार आहे ते आलं माझ्या लक्षात, त्याचे फॅक्टर सांगा, चेंज होतील का, स्ट्रेट स्टेबल राहतील, टेम्परेचर मॅम, टेम्परेचर काय, असा अर्धा अर्धा जर बोलत बसता एक अर्धा अर्धा शब्द, तर तुमचं लाईन सेंटेन्स पूर्ण जोडायला मला आन्सर दिवस लागेल मग, काय बोलायचं ते एक लाईन मध्ये बोला, नाही तर मग दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारतील, काय प्रॉब्लेम, टेम्परेचर स्टेबल राहील, टेम्परेचर स्टेबल राहील. ओके, म्यूट युअर सेल्फ. मोरे रोहित, D42. गिव द आन्सर ऑफ माय क्वेश्चन. पटपट बोलायचं रोहित, नाहीतर वेटिंग रूम मध्ये जाऊन बसायचं. आहेत का मोरे, हो मॅम, पटपट बोलायचं, काय चेंज होईल आणि काय स्टेबल राहील एवढ्या पोर्शन मध्ये, हे दोन फॅक्टर बद्दल बोलायचं तुम्हाला, मास स्टेबल राहील, नेक्स्ट पुढे, व्हॉट अबाउट द टेम्परेचर, डिक्रीज होईल, टेम्परेचर काय होईल, डिक्रीज, इथून आपण 0, 2, 22, 25, 50, 100 असं घेत असतो स्केल वरती. व्हॉट अबाउट नाव टेम्परेचर, मोरे आहेत का, टेम्परेचरचं स्केल समजलं का तुम्हाला मोरे, हा आता सांगा मग, टेम्परेचर स्टेबल राहील आणि मास D49 तांबोळी साबिया, D49
यस मैम. हाँ सब ये की उदा आंसर. मैम मास स्टेबल रही लानी टेम्परेचर इंक्रीज हो. ओके वेरी गुड. मास स्टेबल रही लानी टेम्परेचर इंक्रीज होना. नेक्स्ट. अरे तुमच्या डोळ्याने तर दिसत नाही टेम्परेचर. हे 100 झाले, हे 226 झाले, हे 326 झाले. तुम्हाला पुढं दिलं आहे तुमच्या तरी तुम्हाला आन्सर सांगता येत नाही. सगळे एक्सप्लेन केलेलं आहे पुढं आहे हे तुम्हाला वाचून सुद्धा सांगता येत नाही नुसतं आन्सर. एवढं कसं काय तुम्ही हे करत असताय. नेक्स्ट. ठीक आहे आता हे झालं एका पोर्शनचं. तर आपण हॉरिझॉन्टल पोर्शन मध्ये काय होत असतं पहा. इन दिस पोर्शन नो लॉस इन वेट. वेट मध्ये लॉस होणार नाही. विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर जरी इथून इथपर्यंत इन्क्रीज झालेला आहे तरीही मास तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते याचा अर्थ ते स्टेबल असणार आहे. काय मास स्टेबल असेल. टेम्परेचर मात्र इन्क्रीज झालेला आहे. ओके तर हे हॉरिझॉन्टल पोर्शनचं झालं. अँड द कंपाऊंड इज थर्मली स्टेबल ओव्हर द टेम्परेचर रेंज. इथून इथपर्यंत जी टेम्परेचर रेंज असेल फॉर एक्झाम्पल हे 100 आहे हे असेल 50. 50 ते 100 या टेम्परेचर रेंजला तुमचं जे मास आहे ते स्टेबल राहिलेलं असणार आहे. म्हणजे मासमध्ये अजिबात चेंज झालेला नाही. ते इन्क्रीज किंवा डिक्रीज काही एक झाले नाही. स्टेबल राहिलेलं. ठीक आहे 50 ते 100 डिग्री सेल्सिअस. तसंच Ca(C2O4) या टेम्परेचर या कंपाऊंडचं 226 ते 346 या टेम्परेचरला अगेन तो परत स्टेबल झालेला. पण 100 ते 226 ला जाताना त्याचं मास काय झाले मला सांगा. आता थांबा मी विचारेन मुला मुलींना प्रश्न. ते मुलं बोलतील फक्त. कांबळे प्रवीण. येस मॅम. कांबळे मला सांगा हे 100 टेम्परेचर आहे, हे 226 टेम्परेचर, हे कंपाऊंड असं खाली आलेलं आहे. आता 100 ते 226 ला मास आणि टेम्परेचर यामध्ये काय चेंज झालेलं आहे कंपाऊंडच्या. मास मध्ये चेंज झाला मॅडम. H2O4 ते फक्त O4 राहिलं. हा H2O कॅन्सल झालं. तिनं काय ती जाऊ द्या. तुम्हाला विचारलंय काय व्यवस्थित ऐकून घे. चला जो सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर 100 ते 226 ला चेंज केलेलं. आता त्याचं मास आणि टेम्परेचर मध्ये काय फरक पडला असेल कंपाऊंडच्या. कंपाऊंडचं मास आणि टेम्परेचर वाढले कमी जास्त झाले स्टेबल झाले असं सांगायचं तुम्हाला. बाकी त्या मुलींनी आन्सर दिलेलं ऐकलं नाही का. आता इथल्या लेवलला त्यांनी काय आन्सर दिलं तेच पुढे असणार आहे. मास लेवल कमी झाले मॅडम. आणि टेम्परेचर इन्क्रीज होते फ्रॉम 220 डिग्री. फ्रॉम म्हणजे पासून सुरुवातीपासून. हंड्रेड पासून 226 पर्यंत मास टेम्परेचर इन्क्रीज झालं. इन्क्रीज झालं. हा ठीक आहे गुड. नेक्स्ट. आता हा झाला डाऊनवर्ड पोर्शन. ठीक आहे मी जे आता एक्सप्लेन केला तो झाला स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन. अगेन परत कोणता पोर्शन आला हॉरिझोंटल आला. अगेन कोणता पोर्शन आला हॉरिझोंटल पोर्शन आला. ठीक आहे एक मिनिट. परत हॉरिझोंटल पोर्शन आला. परत स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन. परत हॉरिझोंटल स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन. ठीक आहे. सो दिस इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट फॉर टू रिव्हील द टेम्परेचर रेंज इन विच सबस्टन्स लाईक. आता कोणकोणते सबस्टन्स आपण टीजे करू काढू शकतो. पॉलिमर्स असतील, पॅकिंग मटेरियल्स असतील, अलॉयज असेल, मे बी सेफ्टी सेफली युजेस. तर या टीजे करू पासून आपण जे पॉलिमर्स असतील, पॅकिंग मटेरियल असतील किंवा अलॉयज असतील ते आपण सेफ किती टेम्परेचर पर्यंत यूज करू शकतो ह्यावरून आपल्या लक्षात येते या करवर. ठीक आहे. आता स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन पहा. दिस पोर्शन इंडिकेट द वेट लॉस. आता या स्टँडिंग पोर्शन डाऊनवर्ड पोर्शन मध्ये काय चेंज झालेला आहे. मास डिक्रीज. मास काय झालं डिक्रीज झालं. ऑब्विसली स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन मध्ये मास डिक्रीज झालेलं होतं. हॉरिझॉन्टल पोर्शन मध्ये मास स्टेबल राहिलेलं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. डिक्रीज नाही झालं. टेम्परेचर कसं झालं इन्क्रीज. कारण इथं 10 घेतले लक्षात ठेवायचं. इथं 100 पुढे असेल हा 1200 पर्यंत घ्यायचं. आपल्याला किती पर्यंत घ्यायचं 1200 पर्यंत. ओके देन स्टँडिंग डाऊनवर्ड पोर्शन मध्ये मास तुमचा काय झालेला असतो
डिक्रीज झालेलं. ओके विथ दीज पोर्शन इंडिकेट वेट लॉस. कशामुळे झालेलं असतं वेट लॉस? ड्यू टू डिहायड्रेशन. व्हॉट इज डिहायड्रेशन? डिकम्पोजिशन. डिहायड्रेशन मीन्स व्हॉट? वॉटर रिमूव्हल. ओके कोण सांगतं आन्सर? कोणी सांगितलं आता आन्सर? वॉटर क्वांटिटी लेस होते मॅडम डिहायड्रेशन मध्ये. लेस नाही होत, पूर्णच रिमूव्हल होत. डी मीन्स रिमूव्हल, निघून जात जे सांगितलेले ते बरोबर निघूनच जात पूर्ण वॉटर. ठीक आहे. इथं एच टू ओ होता, इथं अजिबात नाहीये. थोडा असेल तर थोडा लिहिला असता नाही इथं, ठीक आहे ना. रिमूव्हल म्हणजे निघून गेला, ते थोडा कमी जास्तच नाही, पूर्ण रिमूव्हल. ठीक आहे. डिहायड्रेट. हायड्रा मीन्स वॉटर, डी मीन्स रिमूव्हल. डिकम्पोजिशन, जे कम्पोजिशन आहे ते रिमूव्ह होईल, म्हणजेच डिकम्पोजिशन, नष्ट होईल, ते नष्ट व्हायला सुरुवात होतो. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ होलाटाईल कंपाऊंड ऍट द टेम्परेचर. या जो पोर्शन असतो, या पोर्शनला त्याचं वेट लॉस होतं. का वेट लॉस होतं? तर ड्यू टू डिहायड्रेशन, डिकम्पोजिशन. अगेन अजून काय होतं? तर होलाटाईल प्रोडक्ट्स काय होतात? फॉर्म्ड होतात. ओके, फॉर्म होतात. होलाटाईल प्रोडक्ट्स मीन्स व्हॉट? थांबा मी विचारते, ठराविक मुलं उत्तर देतात, बाकीचे निवंत मोबाईल लावून शांत राहिलेले असत, बसत असतात. सरडे आहे का आदित्य? D58. हॅलो आदित्य सरडे. हॅलो मॅडम. मी सांगू? हा हा, बरं सांगा. हॅलो मॅडम, आहे मी. हॅलो. हा, तुम्हाला विचारते मी आदित्य. सांगा मला, हो, व्हॉट इज होलाटाईल कंपाऊंड? What is volatile and non-volatile compound? Prathamesh, you can go now. म्हणजे एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. Volatile म्हणजे easily vaporization होत असे. Yes. Non-volatile म्हणजे easily vaporization होत नाही. होत नाही. समजलं का आदित्य? आदित्य ना, एक्सप्लेन द आन्सर. होलाटाईल म्हणजे इझिली म्हणजे वेपराईज होत आहेत, आणि नॉन होलाटाईल म्हणजे इझिली वेपराईज नाही. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ होलाटाईल कंपाऊंड. प्रथमेश, कॅन यू गिव्ह द एक्झाम्पल? कॅन आय मॅन? पेट्रोल इज होलाटाईल. ओके, नॉन होलाटाईल. वॉटर मॅडम. वॉटर पण होलाटाईल आहे. कस काय? नॉर्मल टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतं की मॅडम इझिली? इझिली इझिली होत असेल तर म्हणायचं आपल्याला होलाटाईल. इझिली होतं वॉटर इव्हॅपोरेट? नो मॅम, इझिली नाही होत ते. त्याला हीट केलं तर होते ते. इझिली होत असं तर आपल्याला पेला पाणी राहिलं असतं का पृथ्वीवरती? विहिरीतील? नो मॅम. है की नाही? विहिरीतील, नदीतील पाणी अजूनही ह्या टेम्परेचरला असते. ते कधी जाते? जास्त टेम्परेचर 40 पर्यंत उन्हाळ्यात टेम्परेचर रिच केलं त्यावेळेस सगळे विहिरी आटतात, नद्या नाले आटतात. म्हणजे इझिली ऑपरेट नसणारे होते. है की नाही? शुगर साल्ट नॉन होलाटाईल. येस, शुगर आहे, सॉल्ट आहे. सॉलिड मध्ये पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता, लिक्विड मध्ये करू शकता. ठीक आहे. सॉलिड मध्ये मला एखादं होलाटाईलचं एक्झाम्पल सांगा. सॉलिड मध्ये होलाटाईल असेल असं? कापूर मॅडम. कापूर आहे. ते जी प्रोसेस आहे त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. की ज्या प्रोसेस मध्ये किंवा याच्यामध्ये काय होतं की सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्ट लिक्विड मध्ये न होता गॅसेस मध्ये होतं, म्हणजे सब्लिमेट होतं किंवा सब्लिमेशन असं म्हटलं जातं. तेच इव्हॅपोरेशनचं पण एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट कुठं होतो आपण? स्टँडिंग डाउनवर्ड पोर्शन. ठीक आहे. तर ती जे थर्मोग्राम जो आहे, इज कॅरेक्टरिस्टिक्स फॉर गिव्हन कंपाऊंड सीन्स युनिक सिक्वेन्स ऑफ फिजिकल ऑर केमिकल चेंजेस इन कंपाऊंड ऑक्युरिंग ओव्हर ए डेफिनेट टेम्परेचर रेंज. इथं काय होतं की जे तुम्हाला टेम्परेचर रेंज आहे, या टेम्परेचर रेंजमध्ये फिजिकल केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येतात. म्हणजे त्याचे साईज असेल चेंज झाला असेल, त्याचा कलर चेंज झाला असेल, शेप चेंज झाला असेल, किंवा त्याचं जे मास आहे ते, हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक फिजिकल आणि केमिकल इथं आपल्याला लक्षात येतात चेंज झालेलं. ठीक आहे. द टेम्परेचर रेंज आर
फंक्शन ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ओके, फॉर एग्जाम्पल, फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल आहे, हे आहे एक्झाम्पल. ठीक आहे, करू आपला नेक्स्ट. अप्लिकेशन्स ऑफ टीजे, व्हॉट आर द अप्लिकेशन्स ऑफ टीजे? फर्स्ट क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, कारण आपण त्यामध्ये तेच पाहिलेलं आहे. टीजे ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह वरतीच वर्क करणार आहे, टेक्निक आहे. क्वालिटेटिव्ह मध्ये आपल्याला काय अप्लिकेशन्स आहेत? तर फर्स्ट, द स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्स ऍट द इन्क्रीज्ड टेम्परेचर, हे क्वालिटी आहे. स्टॅबिलिटी आहे त्या सबस्टन्सची, म्हणजे ती क्वालिटी आहे. स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्स ऍट इन्क्रीज टेम्परेचर, जास्त टेम्परेचरला त्याची जी स्टॅबिलिटी आहे, ठीक आहे, तर ती जर आहे अशी राहत असेल तर त्या ठिकाणी आपण टीजे टेक्निक यूज करू शकतो फॉर आयडेंटिफाईंग द स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्स. सेकंड, आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड, द कर्व बीइंग कॅरेक्टरिस्टिक फुटप्रिंट फॉर द कंपाऊंड. इथं आपल्याला कंपाऊंड आयडेंटिफिकेशन करता येतं. आयडेंटिफिकेशन म्हणजे असं नाही की तो शुगर आहे का सॉल्ट हे आयडेंटिफाय न करता आपण त्याचे इलिमेंट आयडेंटिफाय करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, अलॉय असेल तर त्याचे इलिमेंट्स कोणते, हे त्याला आपण आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड म्हणू शकतो. नेक्स्ट, प्युरिटी ऑफ कंपाऊंड, कंपाऊंडची प्युरिटी फाइंड आउट करण्यासाठी टीजे टेक्निक यूज केली जाऊ शकते. नंतर डिकम्पोजिशन मेकॅनिझम आहे ऑफ पॉलिमर्स असतील किंवा सॉल्ट असतील तर त्याचं डिकम्पोजिशन मेकॅनिझम पण आपण स्टडी करू शकतो ऑन द बेसिस ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे, आता क्वांटिटीमध्ये काय येतं? तर फर्स्ट, पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इन मिक्सचर कॅन बी कॅल्क्युलेटेड. आपण पर्सेंटेज काढू शकतो. जर आपल्याला स्टॅबिलिटी काढायची असेल, प्युरिटी फाइंड आउट करायचं असेल तर ते क्वालिटेटिव्हमध्ये आपण मेजर करणार. पर्सेंटेज काढायचं असेल तर ते क्वांटिटेटिव्हमध्ये मेजर करणार. नेक्स्ट, सेकंड, टीजे कॅन हेल्प टू फाइंड द अमाऊंट ऑफ फिल्टर इन ए पॉलिमर. पॉलिमरमध्ये किती अमाऊंट ऑफ फिल्टर प्रेझेंट असतील ते सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो टीजे हॅज लिमिटेशन्स, लाईक हे एवढे त्याचे फक्त काय ऍप्लिकेशन्स असतील, तर त्याला लिमिटेशन्स काय? इट हॅज द लिमिटेशन्स लाईक इट इज ऍप्लिकेबल फॉर ओनली दोज सबस्टन्स. कशासाठी आहेत ते? फक्त विच अंडरगो चेंज इन मास विथ टेम्परेचर, हे फक्त अशा सबस्टन्सला ऍप्लिकेबल आहेत की ज्या सबस्टन्सचं मास विथ टेम्परेचर चेंज होतं. असे कित्येक कंपाऊंड्स आहेत की त्यावरती टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही किंवा त्याचं जे मास आहे ते चेंज होत नाही. टेम्परेचर जरी तुम्ही त्याला दिलं किंवा कितीही हीट केलं तरी त्याचे कंपोनेंट चेंज होतील, त्यामध्ये रिएक्शन्स होतात, पण त्याचं मास आहे असं राहिलं तर आपण टीजे टेक्निक त्यासाठी यूज नाही करू शकत. कारण आपल्याला असं सबस्टन्स पाहिजे की त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केले की मास हे डिक्रीज व्हायला हवं, असे पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, सो इट इज नॉट युजफुल फॉर दोज कंपाऊंड, इट इज नॉट युजफुल फॉर प्युअर फ्युजन रिएक्शन. फ्युजन रिएक्शन साठी पण यूज, म्हणजे जे मेल्ट होतात सबस्टन्स, हीट केले की काय होतात, लगे मेल्ट होतात, अशा कंपाऊंड साठी पण आपण यूज करू शकत नाही. कारण त्यामध्ये मेल्ट झालं की त्यामध्ये फ्युजन रिएक्शन होतात. नंतर क्रिस्टलाइन ट्रान्झिशन्स आहेत, सॉलिड स्टेट रिएक्शन्स आहेत, किंवा विथ नो होलाटाईल प्रोडक्ट, की ज्यामध्ये होलाटाईल प्रोडक्ट नाहीयेत, अशा सबस्टन्स साठी आपण टीजे टेक्निक यूज करू शकत नाही. दीज आर द लिमिटेशन्स ऑफ टीजे टेक्निक्स. ओके, विथ दिस लाईन, लास्ट लाईन, आवर टॉपिक दॅट इज मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री, इट इज एंड ऍट दिस लाईन. ओके, कुठून लिहायचं राहिल्यात आपलं? टीजे कर्व. ओके, हे आपण डायग्राम काढली, त्याच्या खाली मला वाटतं इन्स्ट्रुमेंटेशन लिहून घेतले, तर त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे टीजे कर्व. राईट डाऊन द हेडिंग टीजे कर्व. हा थर्मो, हा बोला. ह्या चॅप्टरचे नोट्स अजून अपलोड केले नाहीत. हा ओके, मी हँड रिटन नोट्स पाहते आणि मिळवते आणि शेअर करते आज. ठीक आहे, राईट डाऊन द काय लिहिलं होतं आपल्याला, टीजे कर. ओके, राईट डाऊन द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. The qualitative and quantitative information regarding the substance under study understudy can be obtained from thermograph.
Next. Understudy can be obtained from thermogram. That is a plot of mass versus temperature. That is a plot of mass versus temperature. Or a plot of dm by dt versus temperature. Next. TJ curve consists of capital A, horizontal portion, write down in that, in horizontal portion. These portions represent no loss in weight with increase of temperature. And the compound is thermally stable over the temperature range. And the compound is thermally stable over the temperature range. We'll stop. Next line. This information is important because it reveals the temperature range in which the substance like polymer, packing materials, alloys may be safely used. Alloys may be safely used. Next, second, standing downward portions. These portions indicate the weight loss due to dehydration, decomposition, formation of volatile products at the temperature. Full stop. Next. TJ thermogram is characteristics for a given compound. Since unique sequence of physical or chemical changes in compound occurring over definite temperature range are function of molecular structure. ठीक आहे, या जो ग्राफ आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लास्टचे जे ऍप्लिकेशन्स आहेत टेक द स्क्रीनशॉट ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑल्सो. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. डायग्राम्स एक घ्या म्हणजे कर्वचा. ओवर. येस मॅम. ओके, किती टॉपिक कंप्लीट झाले आपले इथं? फाईव्ह. थ्री टॉपिक्स आर रिमेनिंग फ्रॉम आवर फर्स्ट सेम सिलेबस. ओके, we'll stop here now. If you have any queries or doubt about relating to regarding with this topic, you can ask me.
विल स्टॉप हियर नाउ बट आईएससी ला टॉपिक असणार आहे हां बोला आईएससी आईएससी ला किती टॉपिक आहे हां आईएससी चं मी सांगते सिलेबस ठीक आहे आज सांगते अटेंडन्स चेक सर घेतील आपल्या लेक्चरचे आणि त्यांच्या लेक्चरचे पण